शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2021-22 करिता अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून आधी फक्त बीड जिल्ह्यात पीक विमा अर्ज सुरू झाले होते, परंतु आता सर्वच जिल्ह्यात पीक विमा अर्ज सुरू झाले आहेत. पीक विम्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2021 पर्यंत आहे. कृषी आयुक्तालय पुणे यांनी याबाबतचे प्रसिद्धी पत्रक जारी करून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तर खरीप पीक विमा 2021-22 संदर्भात अतिशय महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच पीक विमा योजनेअंतर्गत समाविष्ट जोखीम बाबींबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याद्वारे दिनांक 30 जून 2021 रोजी हे प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगाम 2021 शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन या प्रसिद्धी पत्रकामार्फत करण्यात आले आहे. तर मित्रांनो, खरीप हंगाम 2021 प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात बीड सोबतच इतर जिल्ह्यातील शेतकरी नोंदणीसाठी राष्ट्रीय विमा संकेतस्थळ कार्यान्वित करण्यासंदर्भात शासनाने निर्देश दिले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत खरीप हंगाम 2021 करिता दिनांक 15 जुलै 2021 अशी आहे. तर या योजनेअंतर्गत कोणत्या जोखीम बाबींचा समावेश करण्यात आला आहे त्याची माहिती आपण घेऊयात. तर यामध्ये हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, तर खरीप हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित मुख्य पिकांची अधिसूचित क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्राच्या 75% जास्त क्षेत्रावर पेरणी लावणी न झाल्यास विमा संरक्षण देय राहील. त्यानंतर पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, तर सर्वसाधारण काढणीच्या 15 दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या 50% जास्त घट अपेक्षित असेल तर अधिसूचित क्षेत्र स्तरावर विमा संरक्षण देय राहील. त्यानंतर पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, तर टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण दिले जाते. अधिसूचित विमा क्षेत्र घटकातील पीक कापणी प्रयोगावरून उपलब्ध झालेल्या सरासरी उत्पन्नाची तुलना उंबरठा उत्पन्नाशी करून नुकसान भरपाई निश्चित केली जाते. जर सरासरी उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी आले तर नुकसान भरपाई देय राहील. त्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती, या बाबीअंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग, या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसूचित पिकाचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. त्यानंतर काढणीपश्चात नुकसान, ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंड्या बांधून सुकवणी करणे आवश्यक असते अशा कापणी काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे काढणीनंतर 2 आठवड्यांच्या आत म्हणजे 14 दिवसांच्या आत गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगर मौसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषांचे अधीन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाते. तर मित्रांनो, या काही जोखीम बाबींची माहिती आपण घेतलेली आहे. जर या जोखीम बाबीनुसार जर तुम्ही विमा संरक्षणासाठी तुम्हाला हे पात्र राहाल, त्यानंतर आता हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट इथं नमूद करण्यात आलेला आहे तो म्हणजे काढणीपश्चात नुकसान व स्थानिक आपत्ती या जोखीमेअंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबरनुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲप किंवा संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक किंवा बँक किंवा कृषी व महसूल विभाग यांना कळविण्यात यावे. नुकसान कळवताना सर्वे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक असेल. तर मित्रांनो, खरीप हंगाम 2020 अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी 72 तासांच्या आत क्लेम केलेले नाही. परंतु आता इथं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की नुकसान झाल्यानंतर म्हणजेच घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इन्शुरन्स या ॲप्लिकेशनद्वारे किंवा विमा कंपनीचा जो टोल फ्री क्रमांक असतो त्यावर किंवा बँक किंवा कृषी व महसूल विभाग यांना झालेल्या नुकसानीबाबत कळविण्यात यावे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, जर तुमचं पिकाचं नुकसान जर अतिवृष्टीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जर होत असेल तर 72 तासांच्या आतमध्ये तुम्हाला क्लेम करावा लागेल, तरच तुम्हाला पीक विमा मिळेल. तर मित्रांनो, क्रॉप इन्शुरन्स या ॲप्लिकेशनद्वारे
क्लेम कसा करायचा याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तो तुम्ही पाहू शकता. किंवा आणखी एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची ही माहिती आहे. त्यानंतर या जे प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे त्यामध्ये विमा कंपन्या कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी आहे त्याची माहिती नमूद केलेली आहे. तर तुमच्या जिल्ह्यासाठी कोणती विमा कंपनी आहे जाणून घेण्यासाठी हे प्रसिद्धीपत्रक तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा आमच्या टेलिग्राम चॅनलवर देखील ही PDF फाईल उपलब्ध आहे. त्यानंतर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी विहित मुदतीपूर्वी नजीकचे बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा. तर मित्रांनो, अंतिम दिनांक 15 जुलै 2021 ही असून त्याआधी शेतकऱ्यांनी आपले अर्ज सादर करावेत. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचा न होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. शेतकरी योजनेत सहभाग नोंदविण्यास इच्छुक नसेल तर तसे घोषणापत्र योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदरपर्यंत देणे आवश्यक आहे. जे शेतकरी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता कपात करून योजनेत सहभागी करून घेण्याबाबत बँकेमार्फत कारवाई केली जाईल. तर मित्रांनो, जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेतले असेल तर तुमचा विमा हा आपोआप बँकेमार्फत काटला जाईल. परंतु जर तुम्हाला या योजनेत सहभागी व्हायचे नसेल तर 7 दिवस आधी म्हणजेच 7 जुलैपर्यंत तुम्हाला संबंधित बँकेला कळवावे लागेल की मला या योजनेत सहभागी व्हायचे नाही किंवा मी बाहेरून ऑनलाईन CSC सेंटरवरून अर्ज करणार आहे. तर योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विमा कंपनी शेतकरी विमा हप्ता आणि केंद्र व राज्य शासनाकडून विमा अनुदानाचा पहिला हप्ता प्राप्त झाल्यानंतर पीक पेरणी लावणीपूर्व नुकसान भरपाई हंगामामध्ये प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान स्थानिक आपत्ती या जोखमींच्या बाबींकरिता नुकसान भरपाईची पूर्तता करतील. त्याचप्रमाणे उत्पन्नाच्या आकडेवारीवर आधारित व काढणीपश्चात नुकसान भरपाई या जोखमीच्या बाबींकरिता नुकसान भरपाईची पूर्तता केंद्र व राज्य शासनाकडून विमा अनुदान अंतिम हप्ता प्राप्त झाल्यानंतर करतील. तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची असं जाहीर करण्यात आलेलं आहे प्रसिद्धीपत्रक, ते तुम्ही संपूर्ण वाचू शकता तुमच्या मोबाईलवर. त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे किंवा आमच्या टेलिग्राम चॅनलवर देखील या प्रसिद्धीपत्रकाची PDF लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, योजनेतील सहभागासाठी तात्काळ नजीकच्या विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी किंवा नजीकच्या बँक, आपले सरकार सेवा केंद्र यांच्याशी संपर्क साधावा. तर मित्रांनो, खरीप हंगाम 2021 करिता पीक विमा उतरवण्याचा अंतिम दिनांक 15 जुलै 2021 हा असून अधिक माहितीकरिता तुम्ही आपल्या जवळच्या CSC केंद्रात जाऊन भेट देऊ शकता किंवा बँकेला भेट देऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे कृषी आयुक्तालय पुणे यांच्याद्वारे हे जाहीर प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहेत. तर मित्रांनो, या प्रसिद्धीपत्रकाची लिंक तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही हे प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची अशी ही माहिती आपण खरीप पीक विमा 2021 बद्दल घेतली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि असेच उपयुक्त व्हिडिओज पाहत राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.